ऑइल जे आपलं राईसमेंट ऑइल जे नाही आपलं ते मी स्वतः घरी आईला घेऊन दिलं. आई म्हणजे म्हणून मागायचं कशाला आणलं मी 80 रुपये 90 रुपये लिटर ऑइल आणि जेवण एवढं महाग आणलं का आणलं म्हणतात आई गर चुकी झाली म्हणलं मी आणलं एवढं महाग पण एकदा वापरून बघ म्हणलं काय आई नाही सांग म्हणलं. आईने ते पूर्ण यूज केलं ऑइल सनभाजीमध्ये यूज केलं. पहिल्या दिवशी असं आईने चव अशी वेगळी लागली म्हणजे काहीतरी असं पण थोडंसं छान लागतंय म्हणजे चवीमध्ये वेगळे झाले जे रोज टेस्ट असायची भाजीची ती वेगळी लागली. मग 2-3 दिवसामध्ये अजून असा बदल झाला की आईने थोडंसं तुम्हाला फ्रेशनेस वाटायला लागला ऑइलचाच. आणि नंतर सरांनी सांगितलं की इन्वर सरांनी नवीन सरांनी सांगितलं की तुम्ही काय करा भजे करून बघा किंवा शिरा करून बघा तर त्याच्यामध्ये तुम्ही ओळखून दाखवा म्हणे की हा कशापासून बनलेला आहे. तर तो खाल्ला आम्ही जे आमचे जे रेंडी राहतात किरायदार आमचे तर त्यांना पण दिला आम्ही. तर ते मी मी त्यांना सांगितलं की तुम्ही ओळखा कशा त्यांना ते मी सर कळत नाही म्हणजे दादा दादा असं त्याच्यामध्ये बनवलाय की तेलामध्ये बनवलं की कशामध्ये बनवलं हे काहीच कळालं नाही त्यांना. आणि ते मी ते छान चव लागते असं त्यांचे पण मला रिस्पॉन्स भेटला बोलला. आणि अजून मी हे ऑइल एका पेशंटमध्ये बुलढाण्यामध्ये त्यांना 5-5 लिटर ऑइल मी त्यांना दिलं. तर त्यांना ऑइल दिल्याच्या नंतर त्यांना मी पुढच्या वेळेस जेव्हा आठवड्यामध्ये आले माझ्या शनिवारी त्यांना विचारलं मी कसं वाटतं तुम्हाला ऑइल कसं आहे तुमचं. तर ते म्हणाले की सर तुमचं म्हणजे त्यांना विचारलं की कसं वाटतं तुम्ही खाल्ल्याच्या नंतर त्यांनी सर तुम्ही पुढच्या वेळेस सुद्धा मी अजून ऑइल आणून द्यावं द्यावं.